आता काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात याच्याबद्दल, कशाबद्दल, अरेबद्दल, ठीक आहे? तर व्यवस्थित लक्ष द्या. स्क्रीन दिसतेय? तुम्ही काल काय केलं, एक इंटीजर ए आर आर घेतला, त्याला साईज दिली, बरोबर, फ्लोट पण घेतला, कॅरेक्टर पण घेतला, ठीक आहे? और त्याला तुम्ही काय दिले, तर साईज दिली की तुम्हाला किती एलिमेंट पाहिजे. तुम्ही म्हणलात 5 पाहिजे, ठीक आहे? आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 बाय 1 त्यांना इनिशलाइज केलं. पण अरे मध्ये असं एक असा ब्रॅकेट देऊन तुम्ही इनलाईन इनिशलायझेशन सुद्धा करू शकतात. म्हणजे काय, इथंच इनिशलाइज करा की तुम्हाला किती पाहिजे, ठीक आहे? म्हणजे हे काय झालं, इनलाईन इनिशियलायझेशन झालं. ओके, आता मी जर फॉर लूप टाकलं, मला हे सर्व प्रिंट करायचे, ठीक आहे? इंटीजर आय इक्वल टू 0, बघा मी इंटीजर वरती डिक्लेअर करू शकतो, आतमध्ये सुद्धा डिक्लेअर करू शकतो, असं पण अलाउड आहे. इज लेस देन 5 आय प्लस प्लस. आता मला काय करायचं, प्रिंट करायचंय. प्रिंट एफ म्हणतो, स्लॅश एन म्हणतो, ए आर आर ऑफ परसेंटी इज इक्वल टू परसेंटी, पहिल्यांदा एल आय आणि नंतर ए आर आर ऑफ आय, ठीक आहे? तुमचं प्रिंट होईल, सगळ्या व्हॅल्यू स्क्रीनवरती प्रिंट होतील. प्रिंट करूया. झाले? ओके, आता मला माझ्या अरेचे जे मेंबर आहेत त्यांना सगळ्या सगळ्या मेंबरला 0 ने इनिशलाइज करायचं, सगळ्या मेंबरला. मग काय, एकतर तुम्ही असे 0 0 0 देऊ शकतात सगळीकडे, किंवा याच्या ब्रॅकेट मध्ये फक्त 1 0 द्या, सगळ्यांना 0 ने इनिशलाइज करतो. बघायचं झालं. ओके, आता मी सपोज इथे याला 15 केलं आणि मी समजा इथं 0 दिलंच नाही, व्हॅल्यू काय येते, गार्बेज कशी येते बघा. आता गार्बेज कशी येते, आता मी तर 15 म्हणतो, बघा काही काही जागेवर 0 आले, काही जागेवर काही पण व्हॅल्यू आली दिसते का. हे व्हॅल्यू तुम्ही दिलेलं नाहीये तरी पण ते व्हॅल्यू आल्यात, दिसते का. 1 ला काहीतरी वेगळी चालली आहे, 2 ला पण काहीतरी वेगळी आहे, ही व्हॅल्यू आपण कुठेही दिलेली नाही, ही व्हॅल्यू आपण कुठेही दिलेली नाही. मग ह्या व्हॅल्यू आल्या कस काय, ह्या व्हॅल्यू आल्या कस काय? तर त्यासाठी तुम्हाला एक आता एक गोष्ट शिकावी लागेल, जिचं नाव आहे स्टॅक. काय शिकावं लागेल, स्टॅक. ते स्टॅक काय असतं, ठीक आहे? तर नीट बघा, नीट बघा. असं इमॅजिन करा, या या आपलं हे तुमचं तुमच्या प्रोग्रामला एक्झिक्युशन साठी मेमरी दिलेली जागा आहे, एवढी एवढी तुमच्या मेमरी प्रोग्रामला एक्झिक्युशन साठी दिलेली जागा आहे. याच्यामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी असतात, ठीक आहे? आता नीट बघा, या तुमच्या एकदा होऊन जाऊन द्या व्यवस्थित. सगळ्यात पहिल्यांदा काय असतं सगळं सांगतो मी तुम्हाला, नंतर एक ठीक आहे,
हेलनेस समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. तर आता याच्यामध्ये मी याला कप्पे करतो, याला म्हणतो मी टेक्स्ट. मध्ये असतो डेटा, राईट पासून इथपर्यंतच, याला म्हणूया आपण डेटा. याला काय म्हणायचं? डेटा. त्या डेटाचे दोन पार्ट पडतात, ते आपण नंतर बघणार आहेत. फक्त नाव लक्षात ठेवा आता, बीएसएस आणि नॉन बीएसएस. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे एक आणखीन हे लागेल, हा. आता समजा सगळ्यात वरती तुमचा येतो स्टॅक, इथं काय येतो स्टॅक. ठीक आहे, इथे येतो तुमचा हिप एरिया, आणि हा मधला जो स्पेस आहे तो दोन्हींसाठी असतो, स्टॅक साठी पण आहे आणि हिप साठी पण आहे. कसा ते सांगतो तुम्हाला. हा इकडे वाढणार आहे, म्हणजे जसं जसं तुम्ही मेमरीचा लोकेशन सांगतो, ते मेमरीचा लोकेशन काय ते काय सगळं सांगतो एक मिनिट. म्हणजे हा या साईडनी ग्रो होणार आहे आणि हिप ह्या साईडने. ठीक आहे, ओके. म्हणजे हिप आणि स्टॅक. आता बघा, आता सध्या जे जे फंक्शन असते ना, फंक्शन जेव्हा तुम्ही हे लिहिता, काय लिहिता, प्रोग्राम लिहिता, हा आपला तुमचा एक प्रोग्राम आहे. ओके, हा तुमचा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही किती डिक्लेअर केले आतापर्यंत? आपण एकही ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं नाही. जे काय डिक्लेअर केले ते लोकल आहेत, यांना लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणतात. ग्लोबल कसं डिक्लेअर करायचं काय नाही, हे उचलायचं फक्त सगळ्या फंक्शनच्या वरती, म्हणजे इथं वरती इथं टाकायचं. इथं जर तुम्ही डिक्लेअर केलं त्यांना, त्याला म्हणायचं ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, त्याची आपल्याला गरजच पडली नाही का, ते कारण की आपण आणखीन फंक्शन घेतलेलं नाहीये. ठीक आहे, ज्यावेळेस आपण फंक्शन हे हा टॉपिक कव्हर करू, त्यावेळेस आपण काही व्हेरिएबल खाली खाली डिक्लेअर करू, काही इथं पण डिक्लेअर करणार आहोत. ठीक आहे, याला बाय डिफॉल्ट याचा ऍक्सेस स्पेस याला काय म्हणतात माहितीये का, याला बाय डिफॉल्ट ऍटो पण म्हणतात. हा तुम्ही असं ऍटो देऊ पण शकता. बघा, ऍटो दिलंय तरी सुद्धा माझा प्रोग्राम सेम चालतोय. कंपाईल केलं, रन केलं, ऍटो केलं मी त्याला. म्हणजे तुम्ही जर कोणताही ऍक्सेस याला मॉडिफायर दिला नाही, हा ऍक्सेस स्पेसिफायर मॉडिफायर काही म्हणा, तर तो काय घेतो बाय डिफॉल्ट, तो काय असतो ऍटो असतो. तर हे ऍटो काय, ऍटो म्हणजे ऍटोमॅटिक. ऍटोमॅटिक म्हणजे काय तुम्हाला सांगतो नीट बघा. आता ऍटो म्हणजे ऍटोमॅटिक, ऍटो म्हणजे काय, ऍटोमॅटिक. ऍटोमॅटिक काय नीट बघा, आता नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही एक तुमचा प्रोग्राम हा हार्ड डिस्क वरती असतो, कुठे असतो, हार्ड डिस्क वरती. हा हार्ड डिस्क वरती असतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय असतं, टेक्स्ट डेटा, हे दोन रिजन असतात, टेक्स्ट आणि डेटा. डेटा का, तुम्ही जर काही ग्लोबली इनिशियलाइज केलेलं असेल तर त्यासाठी डेटा. आणि टेक्स्ट मध्ये काय असतं, फंक्शन असतात. हे तुमचे फंक्शन आहे ना, हे फंक्शन असतात कशामध्ये, टेक्स्ट मध्ये, टेक्स्ट एरियामध्ये. ओके, आणि ते जेव्हा तुमचा प्रोग्राम रन व्हायला स्टार्ट होतो, जेव्हा तुमचा प्रोग्राम रन व्हायला स्टार्ट होतो, म्हणजे आपण त्याला डबल क्लिक केलं किंवा
त्याचं नाव देऊन एंटर केलं, हा रन व्हायला स्टार्ट झाला, रनही झाला आणि संपलाही, ठीक आहे. तर त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस काय होतं की तुमच्या प्रोग्राम मध्ये जेवढे काही फंक्शन लिहिलेले आहेत, जेवढे काही फंक्शन लिहिलेले आहेत आपल्या प्रोग्राम मध्ये, आता एकच फंक्शन आहे ते आहे मेन, ते सगळ्यात पहिल्यांदा येतं, सगळ्यात लास्टला निघतं. म्हणजे कसं, स्टॅकचे, स्टॅकला आणखीन काय म्हणतात माहितीये का, थांबा तुम्हाला सांगतो, नीट बघा. स्टॅकला आहे ना असं म्हणतात, स्टॅक त्याला काय म्हणतात, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिल्यांदा येतो तो लास्टला निघतो. फर्स्ट इन, जो पहिल्यांदा इन होतो तोच पहिल्यांदा निघतो. नाही सॉरी, उलट झालं. फर्स्ट इन लास्ट आउट, फर्स्ट इन लास्ट आउट, जो पहिल्यांदा येतो तो लास्टला निघतो, याला म्हणायचं स्टॅक. म्हणजे तुमचं मेन फंक्शन, सगळ्यात आधी तुमच्या स्टॅक वरती कोणतं फंक्शन जातं, तर मेन फंक्शन जातं सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रोग्रामच्या, त्याला म्हणूनच त्याला काय म्हणतात, एंट्री पॉइंट फंक्शन. याला आणखी नाव काय, एंट्री पॉइंट फंक्शन. कारण की हे सगळ्यात पहिलं जर स्टॅक वरती कोणतं फंक्शन जात असेल तर ते मेनचं, ठीक आहे. त्याच्या आतमधून तुम्ही जेवढे फंक्शनला कॉल कराल तेवढे ते जातात. ते आपण फंक्शन नंतर बघायचं, ते कसं काय जातं मी तुम्हाला सांगेल. मग होतं काय, आता टेक्स्ट मधून तो डेटा घेतला जातो, म्हणजे ते फंक्शन घेतलं जातं आणि त्यांना त्याच्या आतमध्ये तुम्ही काय काय डिक्लेअर केलंय, म्हणजे आपण मेन मध्ये काय काय डिक्लेअर केलंय, काय हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, याला एवढी मेमरी लागणार आहे, ठीक आहे. मग तो काय घेतो, इथून ते फंक्शन घेतो टेक्स्ट एरियामधून, तो त्याला स्टॅक मध्ये टाकतो. कुठे टाकतो, स्टॅक मध्ये. नीट लक्ष द्या, तो त्याला काय करतो, इथं स्टॅक मध्ये टाकतो. स्टॅक मध्ये टाकले की त्याची एक अशी स्टॅक फ्रेम तयार होते, आणि जसे जसे फंक्शन तुमचे वाढतील तसं तसे स्टॅक खाली 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 ग्रो होत चालतो, आणि तुमचं फंक्शन संपलं की त्याला तिथून काढलं जातं. मग तो काय करतो, पुश करतो, पॉप करतो. पुश म्हणजे टाकणे, पॉप म्हणजे काढणे. म्हणजे तुमच्या फंक्शनची स्टॅक फ्रेम, फंक्शनची स्टॅक फ्रेम इन्सर्ट केली जाते, म्हणजे पुश केली जाते ओएस कडून, ठीक आहे. तुमच्या याची हे काय केली जाते, इन्सर्ट केली जाते, आणि नंतर काम झाल्यानंतर तिला बाहेर काढलं जातं, ओके. मग म्हणजे आता जर तुमच्याकडे जर लोकर व्हेरिएबल आहेत, हे कोणते व्हेरिएबल आहेत, लोकर व्हेरिएबल आहेत, यांना तुम्ही डिक्लेअर केलंय, तुम्ही म्हणला की मला एवढी एवढी मेमरी पाहिजे, तुम्ही डायरेक्टली सांगितलं. पण तुम्ही त्याला असं सांगितलं का रे, माझं ह्या ठिकाणी माझं ह्या मेमरीचं काम झालेलं आहे, आता मला ती मेमरी नकोय, ती दुसऱ्या कोणाला तू देऊ शकतो, असं तुम्ही कुठं सांगितलंय का, कुठेही सांगितलेलं नाही. म्हणजेच काय झालं, ही जी मेमरी तुम्ही वापरली होती ही त्या स्टॅक फ्रेम मधून कधी काढली जाणार, जेव्हा तुमचं हे फंक्शन संपेल, जेव्हा तुमचं हे फंक्शन संपेल तेव्हा ही मेमरी सुद्धा काढली जाईल. म्हणजेच काय, लोकल व्हेरिएबलचं अस्तित्व फक्त ते जिथं डिक्लेअर केले तिथपासून, तर ते त्यांचा हा एक क्लोजिंग ब्रॅकेट जोपर्यंत येत नाही, म्हणजे त्यांचं फंक्शन जोपर्यंत संपत नाही तिथपर्यंतच त्यांचं अस्तित्व आहे. ते संपलं की तिथून तुमची मेमरी स्टॅक मधून तुमची स्टॅक फ्रेम काढली जाते, आणि त्या ठिकाणी दुसरी स्टॅक फ्रेम, जसे काही प्रोग्राम आता मल्टी, आपला एकच प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही ना, मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट होतात, त्यांचे मल्टिपल फंक्शन एक्झिक्यूट होतात, मग ते फ्रीली कोणाला ते देऊ शकतं. तुमचा प्रोग्राम जोपर्यंत एक्झिक्यूट आहे तोपर्यंत तुम्हाला स्टॅक फ्रेम आहे, तोपर्यंत तुम्ही यातले लोकल व्हेरिएबल युज करू शकता. एकदा तुमचा तुमचं ते फंक्शनच संपलं, ते फंक्शन संपलं की त्या फंक्शनची स्टॅक फ्रेम काढली जाते. आता ह्या ठिकाणी मेन हे एकच फंक्शन आहे, मेन निघलं म्हणजे प्रोग्रामच संपला. पण प्रत्येक वेळेस असंच होईल असं नाही. जेव्हा आपण आपले युजर डिफाईन फंक्शन लिहू, त्यावेळेस आपण त्यांना मेन मधून त्यांना कॉल देणार, मग ते आधी निघणार, मेन लास्टला निघणार, त्यावेळेस तुम्हाला याचा अर्थ पण कळेल, फर्स्ट इन लास्ट आउट, समजतंय, ओके. आता ह्यावेळेस एकच फंक्शन जातं आणि एकच फंक्शन निघतंय, मग त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जेवढी काही मेमरी तुम्ही डिक्लेअर केली, म्हणजे जेवढी काही तुम्हाला लागत होती तुम्ही त्याला सांगितलं मला एवढी एवढी मेमरी पाहिजे, त्याने तुमच्यासाठी तिथं अलोकेशन पण केलं स्टॅक वरती, तेवढ्या मेमरीचं अलोकेशन पण केलं, ठीक आहे. त्याला नाव पण दिलं आणि त्याला ऍड्रेस तर असतोच, आणि त्याच्यानुसार तुम्ही ऍक्सेस केलं, बरोबर. आता जेव्हा ही स्टॅक फ्रेम काढली जाते, जेव्हा ही स्टॅक फ्रेम काढली जाते, तर याच्यातली जी मेमरी आहे ती क्लीन केली जात नाही, ते काय क्लीन करत बसत नाही. मग आता नीट ऐका, समजा आता माझं फंक्शन, समजा माझी स्टॅक फ्रेम इथपर्यंत इथून स्टार्ट होत होती तर इथपर्यंत होती ना, हे काही त्याच्यामध्ये व्हेरिएबल होते, ओके, कोणते कुठे असतील कसे असतील. आता दुसरा एखादा प्रोग्राम आला आणि त्याने त्याची स्टॅक फ्रेम आता ही फ्री झाली, माझा प्रोग्राम संपला, ही फ्री झाली, ओके. मग आता ही किंवा याच्या नंतरची अशी कोणती एखादी हे झाली, काय म्हणतात त्याला,
जसं की आता दुसरा प्रोग्राम आला आणि तिने ही स्टॅक फ्रेम इधरची स्टॅक फ्रेम घेतली, याच्यातला काही भाग याच्यामध्ये पुन्हा आला बरोबर. आता जर तुम्ही त्याला इनिशियलाइज केलेलं नसेल तर तिथं जी मेमरी भेटेन जशी मेमरी भेटेन तशीच तुम्ही त्या व्हेरिएबल जर तुम्ही काही डिक्लेअर केलेले असतील आणि त्यांना जर सेम ऍड्रेस भेटला कोणता तरी आधीचाच बरोबर आणि त्याच्यावरती काहीतरी व्हॅल्यू असणार आहे ना. मेमरी म्हणजे काय असतं, एक बॉक्स असते बघा. आता काय झालं, हे इथं सगळीकडे काही ना काही लिहिलेलं असं. आता ही कोरी आहे, मी जस्ट न्यू ओपन केले मला कोरं भेटतंय, पण आधी कोणीतरी असं काहीतरी लिहिलंय, कुठेही काही पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुमची स्टॅक फ्रेम आहे अशी, ही कम्प्लीट एक स्टॅक फ्रेम आहे अशी इमॅजिन करा, आणि कुठेही काही पण लिहिलेलं आहे असं एका एका बाईटवर. ठीक आहे, कुठेही काही पण लिहिलेलं आहे. आता तुम आता दुसरी स्टॅक फ्रेम आली आणि त्याच्यातली त्याला समजा आता हे मेमरी लोकेशन लागतंय, इथं ऑलरेडी काहीतरी आहे, तुम्ही तिथं काहीतरी लिहिलेलं नाहीये म्हणजे तुम्ही त्याला इनिशियलाइजच केलेलं नाहीये, म्हणजे तिथलची जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्हाला ते काय होणार, तो तिथलची व्हॅल्यू तुम्हाला दाखवणार जर तुम्ही त्याला ऍक्सेस करण्यास ट्राय केला तर बरोबर. मग आता ही व्हॅल्यू आपल्या काहीच कामाची नाहीये, कारण की आधी कोणाची तरी व्हॅल्यू आहे, आधीच्या कोणाची तरी व्हॅल्यू आहे बरोबर. ही व्हॅल्यू आपल्या काहीही कामाची नाहीये, ही आधीच आधीच्या प्रोग्रामची आधीच्या स्टॅकची काहीतरी व्हॅल्यू आहे. आणि आता तुम्ही आलात तिथे, म्हणजे तुमचं तुम्ही काहीतरी व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि तुम्हाला पण सेम ऍड्रेस भेटला ज्या ठिकाणी आधी कोणतरी होतं, मग त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्हाला भेटली, जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्हाला भेटली बरोबर. मग ती तुमच्यासाठी काय झाली, तिचा तुम्हाला काही उपयोग आहे का, नाही. ती तुमच्यासाठी झाली गार्बेज. काय झाली, गार्बेज. याला म्हणायचं गार्बेज व्हॅल्यू. बाय डिफॉल्ट जर तुम्ही व्हॅल्यू इनिशियलाइज केल्या नाही यानुसार असं डिक्लेअर करून घेत दिलं की त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू येते. काय येते, गार्बेज व्हॅल्यू येते. आता हे ऍटो काय, तुम्ही ही मेमरी इनिशियलाइज करताय, तुम्ही त्याला पुन्हा सांगताय का अरे मी ही मेमरी जी इनिशियलाइज केली होती आता ती दुसरं कोणाला तरी युज कर, माझं काम झालंय, आता मी त्याला त्याच्या हे करतोय, त्याला काढून टाक मेमरी मधून, असं तुम्ही त्याला सांगत नाही. म्हणजेच हे मेमरी मेकॅनिझम जे आहे स्टॅकचं, ते कसं होतंय, ऑटोमॅटिक होतंय. ती मेमरी ऑटोमॅटिकली अलोकेट होती, ऑटोमॅटिकली काढली जाते बरोबर. स्टॅक फ्रेम इन्सर्ट होते, डिलीट पण होते, काढून पण टाकली जाते, पॉप पण होते. मग हे जे लोकल व्हेरिएबलचं जे डिक्लरेशन आहे ते ऑटोमॅटिक होतं, म्हणून त्याला ऍटो हा क्यूवर बाय डिफॉल्ट आहे. तुम्ही लिहा किंवा नका लिहू, ऍटो असतोच. मग हे सोडून बाकी कोणकोणते क्यूवर्ड आहेत ते आपण नंतर बघू. समजतंय, ऍटो असतोच. ठीक आहे, ओके, इथपर्यंत समजलं सांगा. याचं आणखीन वाटलंच मी तुम्हाला एक व्यवस्थित एक्झाम्पल देतो. मी जे काही सांगितलं ते थोडंफार तरी कळलंय का, बाकीचं मी सांगतो तुम्हाला आणखीन. आता आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, नीट ऐका. तुम्ही एका हॉटेलला जेवायला गेलात, तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलात, ओके. आणि आता तिथं तुम्ही गेल्या गेल्यास काय तुम्हाला सगळे हे, आता तुम्ही हॉटेल कसं येते त्याच्यावरती. समजा तुम्ही गेलात आणि आधी कोणतरी तिथं जेवत होतं बरोबर, आधी कोणतरी तिथं जेवत होतं आणि समजा आता त्यांचं जेवण झालं आणि ते निघून गेले, पण त्यांचं काही सामान तिथंच राहिलं, सामान म्हणा काही म्हणा, त्यांच्या प्लेटा असतील का ते काय काय जे असेल ते सगळं तिथंच राहिलं आणि तुम्ही तिथं जाऊन बसलात, तुम्ही तिथं जाऊन बसलात, ओके. आता तुम्ही जर जोपर्यंत वेटरला सांगत नाही अरे हे क्लीन कर, म्हणजे याला अनइनिशियलाइज हे काढून टाकण्याच जागेल दुसरं काहीतरी आण, म्हणजे त्याला म्हणजे तुम्ही इनिशियलाइज करताय की नाही करता. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला ते बघायला, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते बाय डिफॉल्ट जे काही तिथं होतं ते तुम्हाला भेटलं, जरी तो टेबल तुम्हाला अलोकेट झालेला असला, जरी तो टेबल तुम्हाला अलोकेट झालेला असला तरी सुद्धा त्याच्यावरचं तुम्ही क्लीन करायचं सांगितलेलं नव्हतं म्हणून ते तसंच राहिलं बरोबर. असंही समजून घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर आहे का? सांगा, गार्बेज व्हॅल्यू काय असते, म्हणजे ती व्हॅल्यू अशी व्हॅल्यू ती काही पण येऊ शकते ज्याचा आपल्याला यूज नाही, कारण की स्टॅक मध्ये जेव्हा हा स्टॅक स्टॅक जो अलोकेट करते नॉइस तुम्हाला, तर ते त्याला काही क्लीन करत बसत नाही. मग असा कोणता डेटा आहे ज्याला ते क्लीन करत बसते, तो आहे डेटा ह्या रिजनला ते जे राऊट करते त्याला ते क्लीन करते. ठीक आहे, ओके. मग तो आम्ही कधी वापरायचा ते मी नंतर सांगेल, हा डेटा तुम्ही कधी वापरायचा, नंतर हा डेटा पण कधी वापरायचा ते पण नंतर सांगणार आहे. आपलं येणार सगळं, याच्यातलं सगळं आपण युज करणार. आता फक्त आपण टेक्स्ट आणि स्टॅक याच्या पलीकडे काही युज करत नाही. आपल्याला हिप रिजन युज करायचा आहे, बीएसएस युज करायचा आहे, नॉन बीएसएस युज करायचा, सगळं युज करायचं. ठीक आहे, ओके.
थोडक्यात सांगून ठेवतो. हीप कधी युज केला जातो? जेव्हा तुम्हाला रन टाइमला मेमरी लागते त्यावेळेस तुम्हाला पॉइंटर लागतील, त्यावेळेस तुम्ही हीपचा यूज करता. डेटा रिजन तुम्ही कधी युज करता? दोन कंडिशन मध्ये युज करता, एक तर ग्लोबल व्हॅल्यू तुम्ही डिक्लेअर करता किंवा स्टॅटिक व्हॅल्यू तुम्ही डिक्लेअर करता, त्यावेळेस तुम्ही डेटा हा रिजन युज करता. ते आपण घेणार आहेत त्यांचे एक्झाम्पल, त्यांच्याकडे आता जाऊ नका, इथं कुठेच जाऊ नका, आता फक्त स्टॅक आणि टेक्स्ट. एवढं क्लिअर आहे का सांगा? नाही आदित्य क्लिअर आहे? यश, प्रियांका, योगिता तुम्ही सांगा. यश, योगिता काही डाऊट असेल तर विचार लगेच. यश आणि योगिता, अच्छा यशचा आलाय का काही? यस, ओके ठीक आहे, योग्यता झालं ठीक आहे. एक सेकंड, काहीतरी कॉल येतोय. ओके इथपर्यंत क्लिअर आहे ना? बघ ठीक आहे, आपल्या बाकीचे पार्ट नंतर शिकायचे आहेत हे सर्व. कोणते? हा जो आहे ना, हे सगळे रिजन आपल्याला शिकायचे आहेत. हिप काय, बीएसएस काय, नॉन बीएसएस काय, डेटा काय, हे सगळं सगळं शिकायचं. सध्या स्टॅक क्लिअर आहे ना बस, तेवढाच. मग आता गार्बेजचं कळलं? आणि जर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू इनिशलाइज करायचे असतील, कितीही असू द, 100 असू द्या, 200 असू द्या, काही सगळ्यांना जर तुम्हाला झिरो आउट करायचं असेल तर फक्त एक सिंगल ब्रॅकेट द्यायचा आणि त्याच्या आतमध्ये झिरो लिहायचं, सगळ्या व्हॅल्यू झिरोने इनिशलाइज होतील. ठीक आहे, सगळ्याचे सगळ्या. तरी चुकलो, किती नंबर? 23 नंबर. मला कमेंट करा. स्टॅक म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट, कळलं? फर्स्ट इन लास्ट आउट. मग फर्स्ट इन फर्स्ट आउट पण असतं, त्याला म्हणायचं क्यू. काय म्हणायचं? क्यूला काय म्हणतात? जो पहिला आला तो पहिला निघणार. फर्स्ट इन फर्स्ट आउट. ठीक, याला उलट पण होत आहे, जो शेवटी आला तो पहिला निघाला असं पण म्हणू शकतो ना, लास्ट इन फर्स्ट आउट. मोस्टली ही यूज करतात लिफो, लास्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट इन लास्ट आउट म्हणण्यापेक्षा. आणि इकडं याला लास्ट इन लास्ट आउट म्हणू शकता, तो शेवटी आला तो शेवटी निघाला. फिफो म्हणा नाही तर लिहिलो, काही म्हणा. ठीक आहे, सेमच अर्थाचे दोन शब्द झालेत, पण मोस्टली लिफो ही यूज करतात. फिलो नाही यूज करत जास्त, लिफो लास्ट इन फर्स्ट आउट असं म्हणतात स्टॅकला. शक्यतो काही म्हणा, दोन्हींचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू झिरो ने इनिशलाइज झालेल्या आहेत 99 पर्यंत. ओके हा, आता दुसरी गोष्ट, जेव्हा मला आता माझं नाव लिहायचंय, माझं नाव लिहायचंय, माझं नाव कशात लिहावं लागेल मला? कॅरेक्टर मध्ये. बरोबर, आता मला कॅरेक्टरचा अरे घ्यायचा आहे, कॅरेक्टर. आता मला तर पहिल्यांदा माझ्या नावाचे किती नाव बसतील ते बघावं लागतील. 1 2 3 4 5 एवढंच टाकू वाटलंच मान कर. ठीक आहे, बघा किती कॅरेक्टर येत आहेत. 1 2 3 4 5 स्पेस पण एक कॅरेक्टर आहे. 6 7 8 9 10 11 12 12 कॅरेक्टर येत आहेत मला. ते 12 कॅरेक्टर मला 12 सहरे घ्यायचं आहे, 12 सहरे घेतला. आता काय करायचंय? मला त्यांना व्हॅल्यू द्यायच्यात, सर्व व्हॅल्यू देणार कशा? अशा देणार, ब्रॅकेट मध्ये द्यायच्या, द्या आर एच यू ए स्पेस एम आय एन के आर. पण आता एक कॅरेक्टर आहे, तुम्हाला असं देऊन चालणार नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला सिंगल ब्रॅकेट द्यावा लागेल, कॉमा सेपरेटेड काढावं लागते. म्हणजे कसं द्यावं लागेल? आर ए
एच यू एल एस सुद्धा एम त्याला कॅपिटल देऊ शकता असं काही नाही. N K A R बरोबर. ओके असं तुम्ही याला डिक्लेअर केलं, याला प्रिंट करा बरोबर. आर एक नाही बघू तर खरी. आणि आता स्लॅश इन देऊ नका, तुम्हाला एका लाईनीत द्यायचंय. कितीपर्यंत 12 पर्यंत त्याला फिरवा. पर्सेंट सी माना कंपाईल करा. चुकलं. अच्छा याला कॅरेक्टर माना. अच्छा सॉरी मी इथं कॅरेक्टर म्हणलोय, इथं कॅरेक्टर म्हणायचं आणि याला नाव द्यायचं काहीतरी. ठीक आहे ओके चला. अच्छा पण तुम्हाला असं डिक्लेअर नाही करायचंय, तुम्हाला आता डायरेक्टली ते नाव पाहिजे ना, मग डायरेक्टली पर्सन सी म्हणा. ठीक आहे हा अरे काय आलं वेगळंच काहीतरी आलंय, काय चुकलं बघूया. पर्सन आय डिक्लेअर केलं. ठीक आहे झालं. आलं राहुल मानकर स्पेस सहित हे नाव आलं, पण ते नाव लिहिण्यासाठी किती गोष्टी करावं लागल्यात बघा. किती एक 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 कॅरेक्टर तुम्हाला असं द्यावं लागलंय. आणि आधीच आपण साईज ऑफ काढूया. साईज ऑफ एखाद्या गोष्टीला किती साईज घेतली ते काढण्यासाठी तुम्ही साईज ऑफचा युज करू शकता. इथं म्हणूया साईज ऑफ ए आर आर इक्वल टू साईज ऑफ पेपर सेंटी मध्येच येणार ना, किती बाईट घेतले ते सांगतोय. साइज ऑफ एआर किती साइज घेतली बघूया. फेल स्लॅश इन म्हणू. किती लागली 12 बरोबर. 12 कॅरेक्टर मी दिले होते, 12 कॅरेक्टर त्यांनी घेतले. इथपर्यंत क्लिअर आहे का हा प्रोग्राम? क्लिअर आहे का? मला आता दुसरं वेगळं काहीतरी सांगायचंय. मी आता घेतली गोष्ट क्लिअर आहे का? कॅरेक्टर कसा प्रिंट केला ते बघितलंय, ते क्लिअर आहे का? याच्यामध्ये कोणा काही डाऊट आहे का या प्रोग्राम मध्ये? क्लिअर आहे. ओके योगिताचं येस आले, बाकीच्यांचं ठीक आहे. तर हे तर फक्त मी माझं नाव दिलंय, मला जर असा पॅरेग्राफचे पॅरेग्राफ लिहायचा असेल, आणखीन काही गोष्टी करायची असेल, तर हे किती अवघड जाईल की तुम्हाला एक 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 कॅरेक्टर असं द्यायचंय. मग इथं एक गोष्ट येते, मग असं कोणी विचारेल ना याच्यामध्ये काही असा वेगळा मार्ग नाही का की मी डायरेक्टली माझं नाव देऊ शकतो? तर तो काय म्हणतो, येस त्यासाठी मार्ग आहे. असं न युज करता मग तुम्ही काय करू शकता, एक रिकामा कॅरेक्टरचा अरे द्या मला, कॅरेक्टर ए आर आर हे तुम्ही याला पण देऊ शकता. कशाला? तुमच्या इंटिजरला पण देऊ शकता, तो व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करू शकतो असे. आणि त्याला मग तिथं डबल कोट मध्ये नाही द्यायचं, तिथं डायरेक्ट ब्रॅकेट मध्ये असे 1, 2 असं देऊ शकता. तो पहिल्यांदा हे इदलची व्हॅल्यू किती त्यांनी तुम्ही दिल्या तेवढं कॅल्क्युलेट करीन आणि ते इथं टाकेल. ठीक आहे, नंतर एकदा डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही अरेची साईज चेंज करू शकत नाही. समजतंय? इथंच काय करायचं ते करू शकता. मग आता आता हा काय म्हणतोय, एक अरे घेतला ते कामा द्या आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली डबल कोट मध्ये असं नाव टाका. ठीक आहे ओके. आउटपुट सेम आलं का वेगळं आलं रे, कोण सांगेल? आउटपुट सेम आलंय का वेगळं आलंय? साईज चेंज आहे सर. काय काय साईज?
साइज चेंज आहे. साइज का बरं चेंज आली कोणी सांगू शकेल का? आपण काही वेगळं दिलंय का? बघा बरं, आर आर दिलाय, ए ए दिलाय, एच एच दिलाय, यू यू दिलाय, एल दिलाय, मध्ये स्पेस दिलाय, एकच स्पेस आहे इथं पण बघा, इथे पण एकच स्पेस दिलाय बघा, नाही का? नंतर एम दिलाय, ए एन के ए आर, सगळं तर सेम दिसतंय, मग एक साइज कुठं वाढली? कोणी सांगू शकेल का मला? डबल कोटची सर. काय डबल कोटची? डबल कोट काय इथं? मग हे सगळ्या सिंगल कोट कॅल्क्युलेट केले तर किती साईज होईल? ते त्याच्यामध्ये धरत नाही. मग इकडे एक डबल कोट आहे, इकडे एक डबल कोट आहे, दोन दोन वाढायला पाहिजे होते, एकच कशी वाढली? ठीक आहे, ते पण नाही. आणखीन अंदाज लावा. तर ठीक आहे, नाही आलं तर काही नाही. आता इथं हे महत्वाचं आहे, नीट बघा. आता जेव्हा तुम्ही डबल कोट मध्ये व्हॅल्यू देता, जेव्हा तुम्ही डबल कोट मध्ये व्हॅल्यू देता, तेव्हा तो त्या अरेला डिक्लेअर करताना काय करतो माहितीये का? त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड करतो, एक एक्स्ट्रा कॅरेक्टर ऍड करतो, त्याला म्हणायचं स्लॅश झिरो. एकच कॅरेक्टर आहे लिहिताना, असं ज्याला एस्केप कॅरेक्टर जे म्हणतात ना आपण, स्लॅश एन देतो, ते स्लॅश आणि एन या दोन्हींचं कॉम्बिनेशन जरी असलं तरी सुद्धा ते कॅरेक्टर म्हणून एक कन्सिडर होतं. ठीक आहे, तसं हे आहे स्लॅश झिरो. हे काय आहे? स्लॅश झिरो. याचा युज काय होतो माहितीये का तुम्हाला? की नीट बघा, आता मी असं डिक्लेअर केलं, नीट बघा, आता तुम्हाला इथं त्यांनी ऑप्शन दिला की तुम्ही फक्त सिंगल ब्रॅकेट टाका, असा एमटी ब्रॅकेट टाका आणि डबल कोट मध्ये डायरेक्टली तुमचं नाव लिहा, तुम्हाला ऍक्सेस होईल. पण प्रिंट करताना मला पुन्हा कॅरेक्टर वाईज कॅरेक्टर प्रिंट करावं लागतंय. मग असं काही ऑप्शन आहे का की जेणेकरून मी फक्त ते आर आर चं नाव दिलं की मला सगळीच्या सगळी स्ट्रिंगच प्रिंट करून घेता येईल? तो म्हणतो येस, ऑप्शन आहे. मग तो ऑप्शन काय नाही माहितीये का? आता नीट बघा, प्रिंट एफ. त्याला म्हणायचं परसेंट येस. मी स्ट्रिंग प्रिंट करतोय. काय प्रिंट करतोय? स्ट्रिंग. आणि त्याला तुम्ही फक्त ए आर आर चं नाव द्या, तुमच्या अरेचं नाव द्या, तो सगळी स्ट्रिंग प्रिंट करेल. बघायचंय, बघून घ्या एकदा, बघून घ्या, मग मी तुम्हाला सांगतो. बघा, तुमचं नाव ॲज इट इज आलं, पण तुमचा सगळा एक फॉर लूप आधी कसं होतं बघा, ते पण दाखव. थांबा, कॉपी करतो, याला कंट्रोल झेड करतो. केवढी मोठी बघा, हा पूर्ण फॉर लूप तुमचा एवढे हे झालाय, एवढेच याच्यामध्ये बसलाय बघा, पूर्ण हा फॉर लूप. मग इथं याच्या आतमध्ये किती असू द्या ना व्हॅल्यूज, तुम्हाला काही आहे का त्याचं? आता काही टेन्शन आहे का? फक्त पर्सेंट येस म्हणायचं आणि प्रिंट करायचं. हे दोन चेंजेस समजले का? पहिला फक्त पर्सेंट ह्या डबल कोटचा आणि दुसरा हा पर्सेंट येतचा स्ट्रिंग प्रिंट करतो, त्याला फक्त ए आर आर नाव द्यायचं, ब्रॅकेट मध्ये द्यायचं पण नाही कोणतं कॅरेक्टर प्रिंट करायचं, डायरेक्ट ए आर आर तो सगळ्याचे सगळं प्रिंट करतो. इथपर्यंत समजलं का? मग मी तुम्हाला सांगतो आता ते एक कॅरेक्टर कुठं वाढलंय. इथपर्यंत क्लिअर आहे का? काय नाही समजलं? आदित्य, बाकी यश, योगिता, यश आणि योगिता, योगिता मी काय केलं ते समजलंय का आता? फक्त हा फॉर लूप कसा ह्या फक्त प्रिंट एपच्या पर्सेंट येस आणि एआरआर मध्ये कसा बसलाय, ते का बसला, ते असंच का आलं, ते मी त्याचा आन्सर मी सांगतोय. हे फक्त मी लिहिलंय काय ते समजलं का? पर्सेंटेज ने आणि ए आर आर ने तुम्ही ही पूर्णचे पूर्ण स्ट्रिंग प्रिंट करू शकता. योगिता, योगिता काय झाली? ठीक आहे, ओके. प्रियांका नीट बघा, मी तुला सांगतो पुन्हा एकदा मी हे कम्प्लीट करतो, मग मी तुला तरी नाही समजलं तर सांगतो. आता नीट बघा सर्वांनी. येस, योगिता काय म्हणते का? तुला समजलं की
प्रिंट टेप ने आपण स्ट्रिंग कसे प्रिंट केली तेवढंच, बाकी नाही काही. आणि फॉर लूप कसा आपला डायरेक्टली गेला, परसेंट सी च्या जागेवर आपण परसेंट यू एस यूज केलं, अरे ब्रॅकेटच्या जागेवर फक्त अरेचं नाव दिलं आणि त्याने तुम्हाला सगळंच्या सगळं स्ट्रिंग प्रिंट करून दिली. आता त्याला कसं, त्याला जर आपण ए आर आर, आता हे ए आर आर काय, तर सी लँग्वेज मध्ये अशा फक्त दोनच गोष्टी आहेत. सी लँग्वेज मध्ये फक्त अशा दोनच गोष्टी आहेत की ज्यांचं नाव घेतलं, त्यांचं नाव घेतलं की ते त्यांचा ऍड्रेस देतात, त्यांचं नाव घेतलं की ते त्यांचा ऍड्रेस देतात. पहिलं आहे फंक्शन, जे आपलं नंतर होणार आहे. दुसरं आहे अरे. तुम्ही अरेचं नुसतं नाव घ्या, तो तुम्हाला त्यातली व्हॅल्यू द्यायच्या ऐवजी तो तुम्हाला ऍड्रेस देतो. काय देतो? ऍड्रेस देतो. नीट बघा, आता तुम्हाला एकदा मी प्रिंट करून दाखवतो. ते ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय युज करता? परसेंट पी, बरोबर. बघा आता प्रिंट ऍड्रेस ऑफ ए आर आर इक्वल टू परसेंट पी, आणि फक्त ए आर आर चं नाव द्या. तुम्ही असं कधी बघितलंय का रे? नाही. तुम्ही जर त्यांना व्हेरिएबलचं नाव घेतलं की त्यातली तुम्हाला व्हॅल्यू काढून द्यायचा. पण अरे अरे काय करतो? तो तुम्हाला त्याचा ऍड्रेस देतो. काय देतो? ऍड्रेस देतो. तो तुम्हाला काय देतो? ऍड्रेस देतो. नीट बघा आता. हा आहे तुमचा अरेचा ऍड्रेस. ठीक आहे, म्हणजे त्याच्या नावातच ऍड्रेस असणं, असं सी मध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत. पहिला म्हणजे फंक्शन, दुसरं म्हणजे अरे. त्याच्या नावातच त्याचा ऍड्रेस असतो. ठीक आहे, आणि तुम्हाला त्याचे व्हॅल्यू पाहिजे असतील तर तुम्हाला काय द्यावं लागतं? कोणती व्हॅल्यू पाहिजे ते द्यावं लागतं. मग असं जर आहे, असं जर आहे तर आपण तर याला फक्त याचा ऍड्रेस देतोय. आणि तो कोणता ऍड्रेस आहे? स्टार्टिंगचा. आपल्याकडे कॅरेक्टर किती येतात? 12 आर ए एच यू एल. ओके, एक एका कॅरेक्टरला एक एक बाईट एल. स्पेस पण आहे. मग एम ए एन के ए आर. ओके, असा आहे. आणि समजा याचा ऍड्रेस आहे काहीतरी 101 100, याचा 101, याचा 102, याचा 103, याचा 104, याचा 105, याचा 106, याचा 10. अरे अरे जेव्हा तुम्ही अरे डिक्लेअर करताना त्यांचे ऍड्रेस हे कंटिन्युअस असतात. हा जर तुम्ही इंटिजर डिक्लेअर केला तर प्रत्येक प्रत्येकाचा चार चार बाईटनी, म्हणजे एकाला चार, मग चार चारचे असे ग्रुप तयार होतात. हा त्यांना कंटिन्युअसच ऍड्रेस भेटतात. अरेचा हा एक एक पॉइंट आहे की त्यांना कंटिन्युअस ऍड्रेस मिळतात. ऍड्रेस लोकेशन हे कंटिन्युअस असतं. 108 109 110 111. ठीक आहे, ओके. 12 कॅरेक्टर झाले. 10 to 11 म्हणजे 0 100 to 111 12 कॅरेक्टर, बरोबर. ओके, मग आता जर, आणि हे आर आर चं नाव आहे, आपण आर आर चं नाव पण देऊ. इथपर्यंत झालं. त्याला काहीतरी करायला देऊ. ठीक आहे, हे झालं तुमचं अरे. याला काहीतरी नाव, याला नाव पण आहे. ओके, आता याच्या नावामध्ये फक्त हा 100 ऍड्रेस आहे. याच्या नावातच याचा ऍड्रेस आहे, तो 100 आहे, बरोबर. याच्या नावातच याचा ऍड्रेस आहे, 100 आहे. आणि जेव्हा तुम्ही ए आर आर ऑफ 0 म्हणता तर तो 0 पोझिशन हाच भेटतो, बरोबर. 1 म्हणता तेव्हा तो एकनी पुढे जातो. कसं जातो, काय जातो, ते आपण त्याच्यावरती मी बोलणार नंतर. फक्त एवढं लक्षात ठेवा की तो त्याच्यामध्ये तेवढं ऍड करतो आणि पुढे जातो. 101 मग त्या लोकेशनला ऍड करतो आणि पुढे जातो. ते कसं ऍडिशन होतं काय होतं मी तुम्हाला नंतर सांगेल. ठीक आहे, बरोबर. ओके, मग ए आर आर मध्ये तो जर तुम्हाला पहिल्याच लोकेशनला जायचं असेल तर ए आर आर, जर तुम्हाला दुसऱ्या लोकेशनला जायचं असेल तर +1 करतो. नंतर त्याच्या पुढे जायचं असेल +2 +3 असं करून करून तो पुढे 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 प्रत्येक लोकेशनला तुम्ही भेटता, बरोबर. आता मला जर यू हे कॅरेक्टर पाहिजे असेल तर मला काय करावं लागेल? फक्त यू हे कॅरेक्टर पाहिजे तर मला काय करावं लागेल? कोण सांगेल?
मला यू हे कॅरेक्टर जर प्रिंट करायचं तर मला प्रिंट एप मध्ये काय टाकावं लागेल, कोण सांगेल? मला यू हे कॅरेक्टर प्रिंट करायचं स्क्रीन वरती कसं करू? सिंगल कॅरेक्टर प्रिंट करण्यासाठी काय यूज करता तुम्ही? परसेंट सी. आणि मग ए आर आर काय द्यावा लागेल तुम्हाला, कोण सांगते? मला जर यू हे कॅरेक्टर प्रिंट करायचं असेल तर थ्री द्यावं लागेल ना? बरोबर, ए आर ऑफ थ्री द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? ए आर ऑफ थ्री. बरोबर, त्याने तुमचं थ्री हे कॅरेक्टर प्रिंट होते. पण मग इथं बघा, आता नीट लक्ष द्या, इथं परसेंट एस काय म्हणतोय? जेव्हा तुम्ही हा परसेंटेज देता ते म्हणतो मी स्ट्रिंग तुला प्रिंट करून देईन, त्याला फक्त तुम्ही स्टार्टिंगचा ऍड्रेस देता ए आर आर, त्याला कसं समजत असेल की ही याला आता याला स्टार्टिंग ऍड्रेस तर भेटला हा, पण याचा एंडिंग ऍड्रेस मला इथपर्यंत प्रिंट करायचं हे त्याला समजणार कसं? इथपर्यंत मला प्रिंट करायचं हे त्याला समजणार कसं? म्हणून जेव्हा तुम्ही डबल कोट मध्ये स्ट्रिंग देतात त्यावेळेस कंपायलर स्वतः याच्या नंतर एक कॅरेक्टर ऍड करतो, त्याचं नाव आहे स्लॅश झिरो. याला नाव पण आहे काहीतरी, एंड ऑफ द स्ट्रिंग म्हणतात. याला काय म्हणतात? एंड ऑफ द स्ट्रिंग, की जिथं तुमची स्ट्रिंग संपते त्याला असं स्लॅश झिरो ऍड करतो. म्हणजे तुमचं स्लॅश नीट बघा, ए आर आर आहे ना, असं प्रिंट करत जाणार आहे कुठपर्यंत? जोपर्यंत त्याला स्लॅश झिरो भेटत नाही तिथपर्यंत. आता मला एक सांगा, तुम्ही जर मध्ये स्लॅश झिरो दिलात तर करून बघा बरं काय होतंय. नीट बघा, त्याचं लॉजिक काय? फक्त शेवटपर्यंत हे करायचं, काय प्रिंट करायचं. आता नीट बघा, जोपर्यंत स्लॅश झिरो येत नाही तोपर्यंत प्रिंट करायचं. बघा फक्त अरे याची राहू आलं, समजतंय का तुम्हाला? त्यांनी याच्या पुढचं प्रिंट केलं नाही का? जरी तुम्ही डबल कोट मध्ये दिलं असतं, हे काम कसं करतं? जोपर्यंत स्लॅश झिरो येत नाही तोपर्यंत प्रिंट करत राहायचं. त्याला फक्त आपण स्टार्टिंगचा ऍड्रेस देतो, एंडिंगचा देत नाही. आणि इथं एंडिंगला कंपायलर स्वतः स्लॅश झिरो टाकतो एक्सप्लिसिटली. समज, ही गोष्ट तुम्हाला समजली का? जर तुम्ही मध्ये स्लॅश झिरो टाकलं त्याच्या पुढचं प्रिंटच होणार नाही. मग तुम्हाला जर परसेंट येस युज करायचं असेल, डबल कोट गोष्ट अशी जर युज करायची असेल, तर एक बाईट एक्स्ट्रा युज होतो. कशासाठी? स्लॅश झिरो हे कॅरेक्टर ठेवण्यासाठी. ते तुम्हाला ठेवायची गरज नाही, जेणेकरून त्याला समजतं की तुमची स्ट्रिंग इथं संपलेली आहे, इथपर्यंत त्याला प्रिंट करायचं याच्या आधीपर्यंत. ठीक आहे? आणि मग त्यांनी तेवढ्या एका चेंजने काय चेंज झालंय? तुमचं एक कम्प्लीट फॉर लूप तुम्हाला लिहायची गरज नाही. तुम्ही फक्त परसेंटेज द्या, ए आर आर तुमच्या कॅरेक्टर अरेचं नाव द्या, तो तुम्हाला स्टार्ट पासून एंड पर्यंत सगळं प्रिंट करून देईल. हे क्लिअर झालं का सर्वांचं? आता मला सांगा, स्लॅश झिरो एक कॅरेक्टर काय एक्स्ट्रा आलं, त्याचा यूज आपण कसा करू शकतो? डबल कोट मध्ये दिलं तुम्हाला फक्त परसेंट येस आणि अरेचं नाव द्यायचं तुमच्या कॅरेक्टर अरेचं, आणि तो तुम्हाला सगळं प्रिंट करून देईल. आणि अरे मध्येच त्याचा ऍड्रेस असतो. हे इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांचं? सांगा आता. आदित्य, यश, प्रियांका, तुझं, योगिता, येस, योगिताचं येस आलंय, बाकीच्यांचं ओके. कोणाचं राहिलंय? आदित्य, तुला जे काही सांगितलं ते कळलंय का व्यवस्थित? हा, लास्टला डबल कोट दिलं तरच येत, डबल कोट दिलं तरच येणार. आणि तू जो केलाय तो फॉरवर्ड स्लॅश बॅकवर्ड स्लॅश, ठीक आहे? बट ठीक आहे, काही कर. स्लॅश असा असतो, बॅकवर्ड असतो. बॅकवर्ड म्हणजे काय बघा, हे दोन गोष्टी असतात, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड. नीट बघा आता, कधी कधी ते पण आपल्या लक्षात येत नाही लवकर. याला म्हणायचं फॉरवर्ड स्लॅश, याला काय म्हणायचं? फॉरवर्ड. याला काय म्हणायचं? बॅकवर्ड. कुठं गेला? म्हणायचं बॅकवर्ड.
कधी कधी लक्षात राहत नाही, म्हणून काय सांग हे बघा, हा इथून जर सोडला याला, याला जर सोडलं तर हा कुठं पडणार आहे पुढच्या साईडने, याला जर सोडलं तर हा कुठं पडणार आहे मागच्या साईडला, बरोबर? तसं लक्षात ठेवलं तर झाले, हा फॉर्वर्ड मी तसंच ठेवतो, याला सोडलं तर हा कुठं पडतोय पुढच्या साईडला, याला सोडलं तर हा कुठं पडतोय मागच्या साईडला, म्हणून हा पुढं फॉरवर्ड मागे बॅकवर्ड, ठीक आहे? नाही लक्षात येत ते झिरो असा बॅकवर्ड, फॉरवर्ड मोस्टली आपण नाही यूज करत, बॅकवर्ड, ठीक आहे? ओके आता ते समजलं, तू लिहिलाय तो फॉरवर्ड आहे, आपण याच्यामध्ये यूज केलाय तो बॅकवर्ड आहे, तो असं सगळे प्रत्येक याला एस्केप कॅरेक्टरला असंच लिहितो, स्लॅश एन, स्लॅश टी, स्लॅश झिरो, ठीक आहे? हा कोणता आहे बॅकवर्ड आहे, सगळे बॅकवर्ड आहेत. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांचा? आता क्लिअर आहे, ठीक आहे. आता हा जो होता याला म्हणायचं वन डायमेन्शनल अरे, वन डायमेन्शनल अरे. वन डायमेन्शनल म्हणजे काय, नीट लक्ष द्या, वन डायमेन्शनल म्हणजे काय, एकाच साईडला, एकाच साईडला, म्हणजे असे मल्टिपल साईडला पण असतात का? येस, मल्टिपल साईडला पण असतात. म्हणजे बघा, आता तुम्हाला जर मॅट्रिक्स करायचा, मॅट्रिक्स तुमच्या मॅट्रिक्स मध्ये व्हॅल्यू असतात बघा, तुमचा असा 2 by 3, 3 by 4 अशी मॅट्रिक्स असतात ना, हा आता एक्सेल कम्प्लीट मॅट्रिक्स आहे बघा, याला रो असतात आणि कॉलम असतात, हे झाल्या रो, या सर्व झाल्या रो आणि हे हे झाले कॉलम, बरोबर? असं काहीतरी जर तू हात हे बघा, हे रो आहे, एक रो तुमचा एक मॅट्रिक, एक वन डायमेन्शनल अरे झाला, काय झाला, वन डायमेन्शनल अरे, वन डी अरे. तुम्हाला दोन डायमेन्शनल मध्ये जायचंय, रो वाईज पण जायचं आणि कॉलम वाईज पण जायचंय, त्यावेळेस यूज करायचं 2D अरे, 2 डायमेन्शनल अरे, म्हणजे त्याच्यात रो पण आहेत आणि कॉलम पण आहे. मग आता हे डिक्लेअर कसं करायचं, त्यासाठी एकदम सिम्पल, जसा 1D डिक्लेअर करायला तसाच त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन करून 2D. आता मी हे डिक्लेअर हे सगळं कॅन्सल करतो, हे सगळे प्रोग्राम हे बघून करा, कसे करा, कम्प्लीट करा पण. मला आता मल्टी मला 2 डायमेन्शनल अरे डिक्लेअर करायचं आहे, इंटीजर ARR, मी म्हणा 2, मला 3 by 3 चा अरे पाहिजे, 3 by 3. किती रोज किती कॉलम, किती रोज किती कॉलम, हे रोज हे कॉलम, ठीक आहे? ओके, म्हणजे असं तुम्ही 2 इंची संख्या सेमच ठेवायची काही नाही, आपल्या काळात रोज किती झाल्या, रोज झाल्या 1 2 3 4 5 6 7, 7 रोज आणि 3 कॉलम, बरोबर? 7 रोज आणि 3 by 7 चा झालाय हा, नाही सॉरी, किती, 1 2 3 4 5 6 7, 7 by 3 रो आणि कॉलम, पहिल्यांदा रो मग कॉलम. ओके, आता हे झालं, असं तुम्ही डिक्लेअर करू शकता. आता फक्त मग असंच आहे का, नाही, तुमच्याकडे आता 3D वर्ड पण आहे बघा. 3D वर्ड म्हणजे काय, तुमच्याकडे कॉर्डिनेट सिस्टीम कोण कोणते आहेत, एक्स आणि वाय हे दोनच आहेत की आणखीन एक कॉर्डिनेट सिस्टीम आहे बघा, कोणती आणखीन एखादी आहे का, एक्स वाय सोडून आणखीन काही आहे का, कोण सांगेल? फक्त एक्स वाय आहेत की आणखीन काही आहे कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये तुमच्या? एक्स वायचे सर, एक्स वायचे. ओके, काय मित्र, बाकी कोणी एक्स वाय सोडून काही आहे का रे, काही एक्स वायचे फक्त? आदित्य चालेल मला, बाकीच्यांचं योगिता तुला काय वाटतंय? असेल नाही, आहे झेड सुद्धा आहे, झेड ने काय कळतं तुम्हाला, डेप्थ, काय कळतं, डेप्थ. मग तुम्हाला जर एक्स वाय आणि झेड पण पाहिजे असेल तर थर्ड पण द्या इथं, तिने कळतं तुमची डेप्थ. म्हणजे बघा, आणि आता हा किती बाय कितीचा झालाय, 3 into, म्हणजे जर तुम्ही नुसता असा सिंगल केला इथपर्यंतचा, नीट बघा,
तर यांचं दोन्हींचे मल्टिप्लिकेशन करा, 3 × 3 9 होतील, म्हणजे 3/3 जर केला तुम्ही, असे 3 आणि असे 3, 1 2 3, ओके. आणि याच्यामधले जर तुम्ही 1 असे मोजले, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 होतात बरोबर, 3 × 3 9. आणि याच्यामध्ये पुन्हा जर 3 ऍड केले तर किती होतील, 3 × 3 9 9 × 3 27 बरोबर का रे, 27 होतात ना. सत्तावीस. मग आता हे कसे होतील, आता हे बघायचे पण कसे. हा प्रश्न आहे ना, एक्स एक्स वाय तर झालं, आपण आपलं सिम्पली सिम्पली असं 3 3 ने बघू शकतो. आता हे कसं बघायचं 3, तर नीट बघा, नीट बघा. हा रुबिक क्यूब, तुमचा आपला रुबिक क्यूब सगळ्यांनी बघितलेला आहे ना, नीट बघा आता. हा बघा आता नीट, आता कोणता पण एक घ्या. हा नीट बघा आता, तेच मला इमेज बघायची होती. हा हे बघा, ही जी साईड आहे, ही साईड फक्त एवढीच, फक्त एवढीच, म्हणजे हा 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 एक बॉक्स एवढा, म्हणजे एवढीच समजा, ही साईड फक्त फक्त एवढीच, याला म्हणायचं एक्स. हे सगळाच हा एक्स आणि वाय. आता झेड दिला, म्हणजे याच्या मागे पण गेलंय, याच्या मागे पण गेलंय, ठीक आहे. मग किती वाढलेत, याच्या पुढे किती होते, 3 × 3 6 × 3 9, मग मागे किती वाढले आता बघा बरं, इकडून 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 ते किती होत आहेत, तर 27 होत आहेत, 1 2 3 9 नाही, हा बरोबर 27च होतात. हे 9, त्याच्या मागचे हे 9, त्याच्या मागचे हे 9, समजलं ना. हे बघा, हा ठोकळा एक ठोकळा, हा दुसरा ठोकळा, हा तिसरा ठोकळा, हे 3 ठोकळे एक्स, आणि हा सगळंच घेतलं, म्हणजे हा कलरवर नका जाऊ, हा बॉक्स वरती जा. हे जर घेतले, हे पहिला हा सगळाच घेतला, म्हणजे हा हा एक ठोकळा, हा एक ठोकळा, हा एक ठोकळा, 3 3 × 3 6 × 3 9, असे याच्या मागे किती, 9, हे 9, हे 9, हे 9, 27 आले का बरोबर. हा तर सगळे किती झाले, 27 ठोकळे. इथपर्यंत क्लिअर आहे. एक्स वाय झेड, आता एक्स वाय झेड जर मला सिंगल डायमेन्शनल जर प्रिंट करायचं असेल, तर मला फॉर लूप किती वेळा रन करावा लागतो, सिंगल डायमेन्शनल 3 5 चा जरी असला, 3चाच आहे, 3 इलेमेंटचा, तर 3 वेळा रन करावा लागतो फॉर लूप, एक फॉर लूप. आता जर मला एक्स आणि वाय दोन्ही जर 3 3 आले, तर मला तोच फॉर लूप पुन्हा एकदा किती वेळा रन करावा लागेल, 3 वेळा. तर मग अशा वेळेस काय करायचं, आता काय करायचं, नेस्टेड लूप युज करायचा, नेस्टेड 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 लूप युज करायचा, जर तुम्ही 3 डायमेन्शनल युज केले तर, ओके. तर मग तुम्हाला एक प्रोग्राम दाखवतो, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्व, कोणाकडे डाऊट आहे का?